पुढे राजकारणामध्ये यश मिळवणं हे काही हिऱ्या गबाळ्याचं काम नाहीये. मात्र यश मिळवण्यापेक्षाही जास्त कठीण असतं ते संपादन केलेलं यश टिकवणं. होय, हाताच्या बोटावरती मोजता येतील इतक्याच असामींनी हा करिश्मा करून दाखवलाय आणि त्या असामींची यादी गणेश नाईक यांच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. बेलापूरचे आमदार आणि राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. नवी मुंबईचे राजकीय शिलेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाईक घराण्याचं एकहाती नेतृत्व म्हणजे गणेश नाईक. गेल्या 5 दशकांपासून राजकारणात सक्रिय असणारे गणेश नाईक बेलापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्याशिवाय उत्पादन शुल्क मंत्रीपदाची धुरा देखील गणेश नाईकांच्याच खांद्यावर आहे. मात्र गणेश नाईकांची राजकीय कारकीर्द त्यांच्या आमदारकी आणि मंत्रीपदापुरतीच मर्यादित नाही, तर त्यांचे मोठे चिरंजीव संजीव नाईक हे ठाण्याचे माजी खासदार आहेत, तर लहान चिरंजीव संदीप हे ऐरोली मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी देखील गणेश नाईक यांचे पुतणे सागर नाईक विराजमान आहेत. तरुणपणापासून कामगारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या गणेश नाईक यांनी 1985 साली पहिली विधानसभा निवडणूक लढवली. पहिल्याच निवडणुकीत गणेश नाईकांच्या पदरी अपयश आलं. मात्र अपयशानं खचून न जाता विजयाची माळ गळ्यात पडेपर्यंत गणेश नाईकांची झुंज सुरूच राहिली. 20 वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही म्हणजे त्याच्या अगोदर त्यांचं नाव ऐकून होतं 85 विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आम्ही बायकाळा मार्केटला आमचा व्यवसाय मुंबईत असताना हा विषय चर्चेला यायचा. फक्त सामाजिक हे नव्हतं, कामगार चळवळ आणि या स्थानिक भूमिपुत्र आणि बाहेर येऊन आलेल्या लोकांच्या या सगळ्या गोष्टीत आणि हिंदू मुसलमान याच्यात त्यांनी या सगळ्या गोष्टीतलं नेतृत्व एक वेगळेपण आहे. शिवसेनेत असून सुद्धा त्या मराठी मराठी जे होतं त्यांना पण त्यांनी सांभाळलं, पण बाहेरच्या लोकांना पण सांभाळलं. गणेश नाईकांनी त्यांना मिळालेला राजकीय वारसा घरातल्या दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवला. संजीव नाईक, संदीप नाईक आणि सागर नाईक या तरुण पिढीनं नाईक घराण्याची राजकीय प्रतिभा आणि प्रतिष्ठा व्यवस्थित सांभाळली आहे. कधीही सांगत नाही की त्याला हे मदत केली त्याला मदत केली. त्यांचं म्हणणं एखाद्या माणसाची गरज आणि त्यांचं एक नेहमी बघितलं की त्या हाताची गरज लक्षात घेऊन ते मदत करत असतात. आणि मला वाटतं तीच शिकवण तीच गोष्ट आमच्या सर्व कुटुंबांमध्ये आहे. आणि म्हणून मला वाटतं आणि मला असं वाटतं की ही अशी धारणा प्रत्येक राजकीय माणसाच्या मध्ये असली पाहिजे. नवी मुंबईतला क्लस्टर डेव्हलपमेंटचा मुद्दा असो वा इतर समस्या, गणेश नाईक यांनी जातीनं लक्ष घालून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच जास्त मताधिक्यानं निवडून येणारा आमदार म्हणून गणेश नाईकांचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील नोंदवलं गेलंय. खरी म्हणती आणि तुम्हाला कल्पना आहे की सर्वात जास्त मतांनी निवडून येण्याचा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड हे दोनदा बनणारे गणेश नाईक आजही तेच नावाने तो रेकॉर्ड आहे. राज्यातल्या अद्ययावत शहरांची यादी नवी मुंबईच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. कॉर्पोरेट जगत, आयटी इंडस्ट्री आणि इतर उद्योगधंद्यांनी नवी मुंबईला नेहमीच पसंती दिली आहे. नवी मुंबईला उद्योग नगरी बनवण्यासाठी गणेश नाईकांचं योगदान आमूलाग्र आहे. म्हणूनच जनता गणेश नाईकांच्या गळ्यात विजयाची माळ घालत आली आहे. दरबारामध्ये एखादा जर कोण गेलं गरीब वगैरे तर त्यांना नेहमी सहकार्य करतात दादा. आणि म्हणजे खूप वैयक्तिक त्यांच्यावर चांगलं आहे खूप. म्हणजे कोणी जरी गेलं तर त्यांना खाली या दरबारामधून येत नाहीत लोक. मध्ये आम्हाला सगळं सुविधा आहे, महिलांचं सगळं सुविधा आहे, मुलाला भरपूर मदत दिला दादाने आम्हाला शिक्षणासाठी सगळं व्यवस्थित आहे. मतदारांशी असलेला जनसंपर्क, सामान्यांच्या हक्कासाठी लढण्याची वृत्ती आणि कधीही हार न मानण्याचा स्वभाव यामुळे गणेश नाईक यांचा राजकीय आलेख नेहमी यशाची झेप घेत राहिलाय. विक्रांत बैले, TV9 मराठी, नवी मुंबई. मेट्रो एक्सप्रेस मध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची.